नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, बऱ्याच वेळेस काय होते की आपल्याकडे असणारी कालवड ज्यावेळेस गाभण जाते व तिला 6वा महिना किंवा 7वा महिना लागलेला असतो, तरी तिची कास वाढत नाही. म्हणजे ज्याप्रमाणे आपण त्या कालवडीला सांभाळलेले असते, तिचे योग्य प्रकारे संगोपन केलेले असते, अगदी प्रॉपर पद्धतीने तिचे डिवर्मिंग केलेले असते, त्या मानाने तिची कास मोठी झालेली नसते, म्हणजे डेव्हलप झालेली नसते. मग अशा वेळेस तिच्या कासेची डेव्हलपमेंट व्यवस्थित करण्यासाठी गाभण काळातील 8वा व 9वा महिना खूप महत्त्वाचा असतो. मग या काळात आपण कशा पद्धतीने नियोजन करावे याची पूर्ण डिटेलमध्ये माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर या आपल्या माझ्या चॅनलवर नवीन असाल तर पशुपालक माझा मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटणावर क्लिक करा, म्हणजे इथून येणारे जे नवीन नवीन व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत सहज पोचतील. मित्रांनो, आपल्या पहिल्यावरो कालवडीची कास मोठी करण्यासाठी, चांगली करण्यासाठी आपण सर्वात पहिले काय करायचे की तिचे कोणत्याही चांगल्या औषधाने डिवर्मिंग करून घ्यायचे. आता सध्या बऱ्याच प्रोडक्ट बाजारात आहेत जंतासाठी, म्हणजे डिवर्मिंग करण्यासाठी. त्यामध्ये जर तुम्हाला वापरायची असेल तर फेंटास 3 या नावाची गोळी तुम्ही वापरली तरी चालेल, योग्य होईल. कारण पहिल्यावरो कालवडीचे वजन साधारण 300 ते 350 किलो असते किंवा याच्या आसपास असते, त्यामुळे ही फेंटास 3 गोळी एक दिली तरी तिचे योग्य प्रकारे डिवर्मिंग होऊन जाईल. आणि डिवर्मिंगनंतर त्या कालवडीला लिव्हर टॉनिक दिले गेले पाहिजे. कमीत कमी 5 दिवस कोणतेही लिव्हर टॉनिक त्या कालवडीला द्या, जसे की लिव 52 असेल, लिओफिरॉल असेल किंवा ब्रुटॉन असेल. ब्रुटॉन लिव्हर टॉनिक एकदम चांगले आहे. तर यापैकी कोणतेही लिव्हर टॉनिक दररोज 100 मिली असे कमीत कमी 5 दिवस तर डिवर्मिंग केल्याच्या दुसऱ्या दिवसापासून आपण देणे गरजेचे आहे. मित्रांनो, आता आपण मेन टॉपिक बघू. आता आपण जो फॉर्म्युला बघणार आहोत तो फॉर्म्युला आपण गाभण कालवडीला 8व्या व 9व्या महिन्यात द्यायचा आहे. तर यातील सुरुवातीचा जो घटक आहे तो म्हणजे सरकी पेंड. मित्रांनो, ही आपल्या गाभण कालवडीला सकाळी 1/2 किलो व संध्याकाळी 1/2 किलो, म्हणजे एका दिवसात कमीत कमी 1 किलो देणे आवश्यक आहे. आता याच्यामध्ये जो दुसरा आपण घटक घेणार आहोत तो आहे हरभरा भरडा. म्हणजे जे हरभरे असतात ते भरडून घ्यायचे व ते सकाळी 250 ग्रॅम व संध्याकाळी 250 ग्रॅम, म्हणजे एका दिवसाला 1/2 किलो. याप्रमाणे आपल्या पहिल्यावरो कालवडीला हरभरा भरडा एका दिवसाला कमीत कमी 1/2 किलो दिला गेला पाहिजे. याच्यानंतर जो पुढचा घटक आहे तो आहे सोयाबीन. मित्रांनो, हा घटक खूप महत्त्वाचा आहे. तर सोयाबीन हे हरभऱ्याप्रमाणेच आपल्याला भरडून घ्यायचं आहे आणि सकाळी 250 ग्रॅम आणि संध्याकाळी 250 ग्रॅम आपल्या पहिल्यावरो गाभण कालवडीला 8व्या व 9व्या महिन्यात द्यायचं आहे. मित्रांनो, सकाळी 250 ग्रॅम आणि संध्याकाळी 250 ग्रॅम, म्हणजे एका दिवसाला 1/2 किलो. याप्रमाणे हे 3 घटक घ्यायचे आहेत. मित्रांनो, आता ही सरकी पेंट, हरभरा भरडा, सोयाबीन भरडा यांच्याबरोबर आपल्याला मक्का चुन्नी, म्हणजे मक्याचा भरडा घ्यायचा आहे आणि तो सकाळी 500 ग्रॅम आणि संध्याकाळी 500 ग्रॅम. अशाप्रमाणे एका दिवसाला 1 किलो आपल्या गाभण कालवडीला दिला गेला पाहिजे. अशा प्रकारे आपण एका दिवसाला 3 किलो खुराक कमीत कमी आपल्या गाभण काळातील कालवडीला अशा प्रकारे द्यायचं आहे. आता याच्यामध्ये आणखीन काही गोष्टी ॲड करायच्या आहेत. त्यामध्ये बायपास फॅट हा तुम्हाला सहज जर उपलब्ध झाला तर उत्तमच आहे आणि तो फक्त 50 ग्रॅम एवढाच आपल्याला वापरायचा आहे पर डे. तुम्हाला तो नाही उपलब्ध झाला तरी, या फॉर्म्युला त्याचा वापर नाही केला तरी काही हरकत नाही, पण शक्यतो उपलब्ध करण्याचा प्रयत्न करा. आणि त्याच्याबरोबर कोणत्याही चांगल्या ब्रँडेड कंपनीचे मिनरल 50 ग्रॅमप्रमाणे दररोज देणे आवश्यक आहे. अशा प्रकारे या गोष्टी आपण ॲड करायच्या आहेत. मित्रांनो, आता आपल्या कालवडीची, पहिल्यावरो कालवडीची कास डेव्हलप आणि मोठी करण्यासाठी सगळ्यात मेन जो घटक आहे तो आपण घेणार आहोत आणि तो आहे
नारळ. मित्रांनो, नारळाचा जो आतला ओला नारळ असतो त्याचा किस घ्यायचा आहे, म्हणजे कच्चा नारळ. तर तुम्हाला खरं जर कालोडीची कास चांगली रुबाबदार करायची असेल तर नारळाचा किस म्हणजे ओला नारळ हा दररोज 100 ग्रॅम आपल्या त्या कालोडीला द्यायचा आहे. तर यासाठी तुम्हाला थोडा त्रास होणार आहे, कारण सर्व गोष्टी गोळा करून 2 महिने हा फॉर्म्युला तयार करायचा. पण हा फॉर्म्युला जर तुम्ही एवढं कष्ट घेऊन जर केला तर तुमच्या कालोडीची कास एकदम मोठी हो सोडल ही होणारच. त्यासाठी या सर्व गोष्टी फॉर्म्युल्यामध्ये ॲड करणे आवश्यक आहे. हा जो कच्चा नारळ आहे ना, म्हणजे ओला नारळ, आपण बारीक किसून दररोज 100 ग्रॅम दिला गेला पाहिजे आणि सलग 10 दिवस, म्हणजे 8वा महिना लागल्यानंतर सुरुवातीचे 10 दिवस दररोज 100 ग्रॅम प्रमाणे आणि 9वा महिना लागल्यानंतर सुरुवातीचे 10 दिवस दररोज 100 ग्रॅम अशाप्रमाणे जर दिला तर आपल्या पहिल्यावर कालोडीची कास एकदम चांगली होणार आहे. मित्रांनो, या सर्व गोष्टीबरोबर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला या फॉर्म्युलामध्ये घ्यायची आहे व ती म्हणजे व्हिटॅमिन एच हे लिक्विड. मित्रांनो, हे औषध 10 मिली दररोज आपल्या कालोडीला 8व्या व 9व्या महिन्यात गाभण काळातील द्यायचं आहे. आता तुम्हाला हे व्हिटॅमिन एच लिक्विड कोठेही सहज उपलब्ध होईल. बऱ्याच कंपन्या याचे प्रोडक्शन करतात, तर शक्यतो तुम्ही व्हायटम एच या नावाचे जर लिक्विड तुम्ही वापरलं तर रिझल्ट चांगला मिळेल. याची कॉस्ट थोडी जास्त आहे पण रिझल्ट इतर कंपनीच्या औषधापेक्षा बेटर मिळेल. अशा प्रकारे मित्रांनो, तुम्ही तुमच्या पहिल्यावर कालवडीच्या काशीची योग्य प्रकारे डेव्हलपमेंट करू शकता व त्या कालवडीपासून दूधसुद्धा भरपूर मिळवू शकता. तर ही माहिती तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करावा. हा व्हिडिओ होता होईल तेवढं इतर पशुपालकांना शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.